वर्ध्यामध्ये आशा वर्कर आणि गट प्रवर्तकांचं चटणी भाकर खात आंदोलन, घोषणांची अंमलबजावणी न झाल्यानं आंदोलन। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेकडेच मागितली लाच, वजन मापे विभागाच्या निरीक्षकाला अटक। इगतपुरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तरुणीचा मृत्यू, इगतपुरीच्या त्रिंगलवाडी परिसरातली घटना। राज्यभरातल्या अनेक भागांमध्ये मोडी लिपीतील मराठा कुणबी नोंदी तपासणी रखडली, मोडी तज्ज्ञ उपलब्ध नसल्यानं अडचण। भंडाऱ्यात शिक्षकानंच विद्यार्थ्यांना सर्वेक्षणाला जुंपलं, लाखनी तालुक्यातल्या गोंडे गावातला धक्कादायक प्रकार। सोलापूरमध्ये मराठा सर्वेक्षणासाठी प्रगणकानंच नेमले खाजगी कर्मचारी, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उघड केला धक्कादायक प्रकार। अमरावतीमध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी आढळल्या तर सर्वात कमी नोंदी मराठवाड्यात। धाराशिवची मराठा सर्वेक्षणात आघाडी, आठवड्याभरातच 82% सर्वेक्षण पूर्ण। जळगावात लाल कांद्याची आवक वाढली, दरांमध्ये मात्र झाली घसरण। अमरावतीमध्ये भिकाजी महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न, सोहळ्यात 212 पालख्या सहभागी, पंढरपूरच्या पालखीला पहिला मान। नांदेडच्या उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। चिपळूणमधल्या डेरवणमध्ये जानेवारीतच पाणी टंचाईच्या झळा, विहिरींनी गाठला तळ। हिंगोलीमध्ये शंकरपटाचा थरार, गोरक्षनाथ यात्रेच्या निमित्तानं रंगली बैलगाडा स्पर्धा, 100 अधिक नामांकित बैल जोड्यांचा सहभाग। गोंदियामध्ये उद्या संपणार धान खरेदीची मुदत, गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 लाख क्विंटल धान खरेदी झाली कमी। फेब्रुवारीच्या सुरुवातीला थंडी परतण्याचा अंदाज, मुंबईचं किमान तापमान 15 ते 16 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। कोल्हापूरमध्ये क्रिकेट खेळण्यात रमले राज्याचे क्रीडा मंत्री, जयसिंगपूरच्या अद्ययावत राजर्षी शाहू स्टेडियमला भेट दिल्यावर मंत्री संजय बनसोडेंची फटकेबाजी। मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट, पाणी साठ्यात 5 ते 7% घट, 7 तलावांमध्ये केवळ 55% जलसाठा उरला। केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक, 31 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन।